जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जय श्री. आणि दिवाळी आपली तोंडावर आली आहेत काय? आज धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आमच्याकडं आज ऊन भरपूर पडलेलं आहेत असं वाटत होतं. पाऊस येईल पण पाऊस काय पडला नाही, पण चाललं आहे सगळी घाईगडबड. तर आता आपल्याला मेथी काढायची आहेत आणि 3-4 आऱ्या टाकलेल्या आहेत आम्ही तिकडं. कारण काय झालं आहे, तिकडं वाव ट्रॅक्टर नेण्यासाठी जागा ठेवणं होतं आणि आता तिकडंच चालली आहेत मी. आणि ऊनच इतकं भयानक पडलं की असं वाटायला लागलं की मध्येच राहावं, घरामध्ये येऊ नये बाहेर. पण मेथी आज जर नाही काढली तर वातावरण खूप वेगळं आहे, तिचे सगळी ती जळायला लागली, बघा दिसते कटकलं टकलं. त्यामुळं आम्ही ठरवलं की नाही, याला उपटूनच घेऊ. आमच्या गिन्नी घास पण मस्त आहेत जनावरांना, एवढ्याचा कोपऱ्यामध्ये भरपूर घास येतो. बाहेरून हिरवा चारा घेण्याची गरज पडत नाही, थोडा सुकावला जमून जातो. तर अशा पद्धतीनं आज आमची मेथी काढायचं काम सुरू आहे. आणि मेथी खूप जास्त नाही, आज 3 आऱ्या आहेत. 3 आऱ्या पण ह्या टोकाच्या त्या टोकाला जाईपर्यंत संध्याकाळ मात्र नक्की होणार आहे. तर सगळ्यांनी उपटणं सुरू केलं. पण काय झालं आहे काय कोणास ठाऊक, पण मेथी किंवा कोणत्या पण शेतामध्ये खूप खूप मुंग्या होत आहेत आणि त्या मुंग्या इतक्या चावतात ना जोरात, काय सांगावं. बस समजतच नाही. आणि सर सर मेथी उपटायचं काम सुरू आहे. एवढीच मेथी आहे पण तिचे पैसे भरपूर होणार आहे, कारण 12 रुपये जुडी चालली आहे जाग्यावरती. तर छान वाटतं बघा, कधी कधी फुकट द्यावं लागते. मेथी पण सुंदर असती तरी पण, पण आज हिचं मात्र लकी आहे ती. कारण भाजी कशी असती ते मॅटर नाही करत, त्यावेळेस मार्केट कसं असतं ते मॅटर करतं. कारण मागच्या वेळेस तुम्ही बघितली होती, एकदा खूप छान रेन हार्वेस्टिंगवर मेथी होती, भारी होती, पण भावच नाही होता तिला. 50 पैसे रुपयाला पण कोणी घेत नव्हतं. पण आज मात्र परिस्थिती वेगळी आहे, भाजी छोटीशी. आणि बघा, मी म्हणलं ना मुंग्या खूप आहेत, तुम्ही बघू शकता इतक्या मुंग्या आहेत ना, काय सांगावं. कुठं पण चावत आहेत त्या, कारण जिकडं तिकडं मुंग्या झाल्यात. आणि आता आम्ही सर 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 उपटायचं काम सुरू केलं, कारण ही मेथी सगळी 5 वाजेच्या आत झाली पाहिजे धुवून. कारण ती धुतल्यानंतर निथराव पण लागती, नंतर दूध वगैरे काढायचं असतं आणि तहान लागते ऊन असल्यामुळं. सारखं सारखं पाणी तर आम्ही संग घेऊनच फिरतो, आणि तसं पण पाणी प्यायला पाहिजे जास्तीचं, तेव्हा आपलं शरीर छान राहतं. कारण घामावाटे आपलं पाणी भरपूर जातं आणि आपण पितोच किती, वॉशरूमला जातो त्याच्यात घाम येतो, त्यामुळं बाकीचं पाणी पिणं पण गरजेचं असतं.
आणि उपटून झालेली मेथीच्या जुड्या पुन्हा एकत्र करून, कारण ऊन असल्यामुळं झाकून ठेवणं इथं तरी पण घाम येतो आहे, तर ह्या सगळ्या जुड्या मोजून ह्या हौदाकडं नेऊन टाकणं, म्हणजे मग सगळे झाल्यावर धुऊन काढू एकत्र. अशा पद्धतीनं आमची सगळी मेथी काढणं होत आलेली आहेत, आणि थोडीशीच बाकी होती, तर आता एवढी लास्ट जुडी आहे ती आता, कारण सगळ्या आमची झाली आहेत, सगळ्यांनी मिळून उपटली. आज तीनच आऱ्या होत्या, पटापटा उपटल्या, आणि घरच्या चार जणांनी उपटल्या आहेत, त्यामुळं जरा लवकर आटपलं. तसं पण आम्ही उशिराच लागलो होतो, आणि आता तिला धुवून बाकीचं काम आवरणं आहे. तर ऊन पण अजून कडकच आहेत, कारण आम्ही म्हटलं ना 4:30 लाच आवरलं आमचं, पूर्ण आरी खाली झाली बघा, पूर्ण उपटून. आणि किती वेळचं आम्ही बसून बसूनच करत होतो, तरी मी योगेश तरी उठत होतो, पण अनिता आणि आई तर जास्त बसले होते. आता धुवून काढतो आहेत, आणि पटापटा आवरून हिला पालथं मारणं गरजेचं आहे. आणि सगळी भाजी त्यामध्ये ही 1200 निघाली, 1200ला 2-4 जुड्या कमी आहेत, तर आम्हाला घरी वाटायला पण लागते, काही आम्ही ठेवून घेऊ. तर अशा पद्धतीनं आमचं आजचं काम हे जवळपास आवरलंच जमाय भाजीचं. बाकीचं आतून पुन्हा गोटा साफ करणं, बाकीचं जरा पाणी पाजणं, आणि त्यानंतर दूध काढणं, हे सगळे कामं. तर छान असतं असं संध्याकाळचं वातावरण, खूप छान वाटतं. पण दुपारी मात्र असं वातावरण होतं उन्हाचं कडक की त्यावेळी शेतातून पळून जावं वाटतं. सकाळ संध्याकाळ भारी असतं, दुपारची वेळ मात्र फार अवघड असते. जे जे शेतात असतं त्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीने आपलं मेथी धुवायचं काम सुरू आहे सध्या. हाऊत एकदा धुतला की पुन्हा त्याला मेथी पुन्हा दुसरं पाणी भरतो, नाही तर ती मेथी सडून जाते जेव्हा आपण मार्केटला नेतो तेव्हा. त्यासाठी साफ पाण्यात धुणं फार गरजेचं असतं. सगळी भाजी धुवून तिला पालथी मारून पुन्हा तिचे गठ्ठे बनवून मार्केटला नेण्यासाठी रेडी ठेवणार आहेत. तर आजचं काम इथंच थांबूया आपण, संपत आले जवळपास. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.